कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून काही दिवसांपूर्वीच शहरातील निवारा या ठिकाणी हवेत गोळीबार झाल्याचे समजते. यावर काय कारवाई झाली हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला असतानाच हॉटेल अशोका येथे धारदार शस्त्राने एका युवकावर हल्ला करण्यात आला होता. त्या आरोपींना तात्काळ कोपरगाव शहर पोलिसांनी अटकही केले होते. पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने खुले नाट्यगृह रोड, धरंगा रोड, कोपरगाव नगरपालिकेचे गाळे तसेच बसस्थानक परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, दारू विक्री, गुटखा, मावा विक्री खुलेआम सुरू आहे. यामुळे कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. चोऱ्या, मारामाऱ्या, हत्यारे दाखवून धमकावणे असे विविध प्रकारचे प्रकार सुरू आहेत. प्रथम हे अवैध धंदे बंद झाले पाहिजे, तरच गुन्हेगारीला आळा बसणार आहे. या सर्व प्रकारची दखल घेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कंबर कसली असून गस्त वाढवून विविध ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसेल असे ठोस पावले उचलले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तरीही पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी मटका, जुगार, दारू या अवैध धंदे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून मागणी होत आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.